काही मुद्दे लक्षात घेणे गरजेचे आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. खेड पोलीस स्टेशन हद्दीत जुगार अड्ड्यावर पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं छापा मारलाय. पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शुक्रवारी दिनांक 27 ऑगस्ट 2021 रोजी खेड विभागात पेट्रोलियम करत असताना सातकर स्थळ या ठिकाणी कॅनॉलच्या कडेला मोठ्या प्रमाणात जुगार चालू असल्याची माहिती मिळाली. सदर ठिकाणी छापा टाकला असता सदर ठिकाणी एकूण 11 इसम जुगार खेळत असताना आढळून आले. त्यांच्याकडून तब्बल 87,350 रुपये रोख आणि रक्कम व 95,870 रुपयांचे इतर साहित्य असे एकूण 1,83,220 रुपये किमतीचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आलाय. 11 आरोपींच्या विरुद्ध खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. विवाहित महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. काशीनाथ गंगाराम गेसके राहणार तांबडेवाडी विन्हाम असं या आरोपीचं नाव आहे. पीडित महिलेनं याबाबत खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तांबडेवाडी विन्हाम इथं काशीनाथ गंगाराम गेसके याचे घरी पीडित महिला यांचे पती यांची चौकशी करण्याकरिता गेले असताना गेसके आणि पीडित महिलेशी अत्यंत अश्लील वर्तन केलं. त्यास महिलेनं विरोध केला असता कुणाला काही बोलू नकोस अशी धमकी देऊन मी तुझी बदनामी करेन असं म्हणून शिवीगाळ आणि दमदाटी करत काशीनाथ गेसके यानं पीडित महिलेला केली. खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आता खेड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणेतील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 28 ऑगस्ट 2021 रोजी 1,000 क्विंटल कांद्याची आवक होऊन कांद्याला प्रति क्विंटलला 1,200 ते 1,600 रुपये एवढा भाव मिळाल्याचं बाजार समिती प्रशासनानं सांगितलंय. चाकण मार्केटमध्ये कांद्याच्या दरात घसरण झाल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कांदा आणला होता, कांद्याचे भाव पडल्यामुळं आम्हाला परवडलं नाही. आता आमच्या शेतकऱ्यांचं मोठं चाकण मार्केटमध्ये शनिवारी 28 ऑगस्ट रोजी तरकारी मालाच्या आवकेत पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. चाकण मार्केटमध्ये फळभाज्या आणि पालेभाज्यांच्या आवकेत वाढ झाल्यानं दरात घसरण झाली आहे. खेड तालुक्यात बेताळे येथे महसूल विभागानं ऑनलाईन 7/12 उतारावर ई पीक ऍपची प्रणाली माध्यमातून नोंदणी पद्धतीचा आढावा घेतला. पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी विविध ठिकाणी प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन याची पाहणी केली. यावेळी जास्तीत जास्त महाविद्यालयीन युवक युवतींनी आपल्या गावाच्या शेतकऱ्यांना मोबाईलद्वारे सहकार्य करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी केलं. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी ई पीक ऍपच्या सुरू असलेल्या जनजागृतीबाबत समाधान व्यक्त केलंय. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी आयुष प्रसाद, उपजिल्हाधिकारी संजय तेली, प्रांत विक्रांत चव्हाण, तहसीलदार डॉ वैशाली वाघमारे, महसूल नायब तहसीलदार संजय शिंदे आदींसह महसूल कर्मचारी उपस्थित होते. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पुणे लाईव्ह वर बोलताना काय सांगितलंय ते पाहूयात. ई पीक पाहणी महाराष्ट्र शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. माननीय मंत्री महसूल यांच्या प्रेरणेने हा अभियान सुरू करण्यात आलेला आहे. मूल हेतू यामध्ये एकच आहे की जे आपण सध्या आपण पीक पाहणी करून 7/12 अपडेट करतो त्यामध्ये पारदर्शकता आली पाहिजे. नागरिकांना विशेषतः जे शेतकरी आहेत त्यांचं काम सोपं पद्धतीने झालं पाहिजे. बरेच प्रकारचे यामध्ये आपले टेक्नॉलॉजिकल इंटरव्हेन्शन झालेले आहेत. जमाबंदी आयुक्त कार्यालय आणि माननीय ACS महसूल त्यांचे मार्फत त्यामध्ये बरेच काही चेंजेस वेळोवेळी यामध्ये होत आहेत. त्याच्या अनुषंगानेच आज इथे दौऱ्याच्या दरम्यान ताळेगाव इथे आपण ई पीक पाहणीचा हा कार्यक्रम हाती घेतला आहे. आणि यामध्ये नागरिकांना जे मूल शेतकरी आहेत त्यांच्यासाठी हा किती सोपा आहे, किती सोयीस्कर आहे किंवा हा ई पीक पाहणी करत असताना त्यांना काही अडीअडचणीच्या समोर जावं लागत आहे काय, हा समजून घेण्याचा आज प्रयत्न करण्यात आला आहे. काही मुद्दे लक्षात घेणे गरजेचे आहे. बिबट वावर क्षेत्रात वावरताना चाकणमध्ये वन्य प्राणी रेस्क्यू कार्यशाळा संपन्न झाली. मानव वन्य प्राणी संघर्षातून
सहजीवनाकडे याविषयी डॉक्टर निखिल बनगर यांनी रेस्क्यू सदस्य वन विभाग कर्मचारी यांना मार्गदर्शन केलं. यावेळेस खेड तालुक्यामध्ये वाढता मानव आणि बिबट्या संघर्ष पाहता सदर कार्यक्रमाची आणि प्रात्यक्षिकाची गरज असल्यानं वनपरिक्षेत्र विभागाने या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. बिबट्याची ओळख तसंच वाढती ऊस लागवड आणि बिबट्या का माणसाळतो आहे अशा बऱ्याच विषयांवर सखोल मार्गदर्शन विविध अभ्यास मान्यवरांनी केलं. विहिरीत किंवा अडचणीच्या ठिकाणी जर बिबटा अडकला तर कशा प्रकारे रेस्क्यू करायचं याचं प्रात्यक्षिक सुद्धा यावेळी दाखवण्यात आलं. तर कधी संघर्ष होतो, हा संघर्ष कमी करण्यासाठी व स्वरक्षणासाठी काही मुद्दे लक्षात घेणे गरजेचे आहे. बिबट वावर क्षेत्रात वावरताना हातात धुराची गाडी किंवा टॉर्च बाळगावी, मोबाईलवर किंवा रेडिओवर गाणी वाजवावी, जेणेकरून बिबट्याला तुमची चाहूल लागेल व तो त्याचा मार्ग बदलेल, जेणेकरून संघर्ष होणार नाही. उन्हाळ्यात घराबाहेर उघड्यावर किंवा अंगणात झोपू नये. अंगणाला जाळीचे बंदिस्त कुंपण घालावे. उघड्यावर शौचास जाऊ नये. बिबट आपल्या उंची समान किंवा कमी उंची असलेल्या जीवावर स्वतःचे भक्ष्य समजून हल्ला करू शकतो. म्हणून बंदिस्त शौचालयाचा वापर करावा. ऊसाची लागवड करताना ऊस हा घराला अगदी खेटून लावू नये. घर ते ऊसाचे शेत यामधील अंतर कमीत कमी 25 ते 30 फूट असावे. बिबट वावर क्षेत्रात लहान मुलांवर विशेष लक्ष द्यावे. मुलांना एकटे अंगणात किंवा बाहेर सोडू नये. पालकांनी लहान मुलासोबतच असावे. आपल्या राहत्या घरासमोरील अंगणाला चारही बाजूंनी बंदिस्त जाळीचे कुंपण घालावे, जेणेकरून मुलांना खेळता येईल. आपले पाळीव प्राणी हे बिबट्याचे मुख्य भक्ष्य असल्याने त्यांना बंदिस्त गोठ्यातच ठेवावे, जेणेकरून बिबट आपल्या घराभोवती फिरणे बंद करेल. आपल्या घराच्या अवतीभोवती वाढलेले गवत व इतर झुडपे काढून टाकावी. परिसर स्वच्छ ठेवावा, जेणेकरून बिबट्याला लपायला जागा राहणार नाही. आपला सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा. घाणीमुळे कुत्री, डुकर, उंदीर, घुशी इत्यादी प्राणी येतात व त्यामागे त्यांना खाण्यासाठी बिबट येतो. लहान मुलांनी शाळेत ये जा करताना समूहाने यावे, तसेच गाणी गात किंवा मोठ्याने बोलत जावे. बिबट वावर क्षेत्रात घराच्या आजूबाजूस दिवे असावे. बिबट दिसल्यास त्याचा पाठलाग करू नये. त्वरित वन विभागाला कळवावे. पाठलाग केल्यास घाबरून बिबट आपल्यावर प्रतिहल्ला करू शकतो. शेतीची कामे करताना खाली बसून करावी लागतात, त्यामुळे बिबट वावर क्षेत्रात शेत मजुरांनी विशेष काळजी घ्यावी. ऊस तोडणीच्या वेळेला बिबट्याची पिल्लं दिसल्यास त्वरित वन विभागाला कळवा. पिल्लांना हाताळू नका, तसेच त्यांचे फोटो किंवा सेल्फी काढू नका. बिबट विहिरीत अडकल्यास त्वरित वन विभागास कळवा. गर्दी गोंधळ करू नका आणि वन विभागाला बिबट्याची सुटका करण्यास सहकार्य करा. पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्याला दिवचवू नका किंवा त्याचे फोटो काढू नका. बिबट्या संदर्भात अफवा किंवा चुकीच्या बातम्या पसरवू नका. अफवांकडे दुर्लक्ष करा. शेती कामासाठी आलेल्या मेंढपाळांनी बिबट हल्ला करू नये यासाठी विशेष दक्षता घ्यावी. बिबट वावर क्षेत्रात येणारे ऊस तोडणी कामगार यांनी सुद्धा विशेष दक्षता घ्यावी. जंगलांवर राज्य होतं ते वन्य प्राण्यांचं, पण त्यातील काही जागांवर शेतीची बीजं रोवली गेली आणि त्यात भर पडली घरांची. मनुष्याला जंगल आणि शेती यातील फरक जरी माहीत असला तरी वन्य प्राण्यांना मात्र हा फरक समजत नाही आणि नंतर याचा परिणाम संघर्षात होतो. हीच वेळ आहे स्वतःमध्ये बदल करण्याची, स्वरक्षणासाठी. मानव आणि बिबट संघर्ष खेड तालुक्यामध्ये या वर्षभरामध्ये जास्तच मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे. या अनुषंगानं जुन्नर वनविभाग अंतर्गत चाकण वनपरिक्षेत्र याचे
फॉरेस्ट अधिकारी वन परिक्षेत्र अधिकारी योगेश महाजन सर यांच्या नेतृत्वाखाली या प्रशिक्षणाचं वन परिक्षेत्र अधिकारी चाकण आता आपल्या खेड तालुक्यामध्ये जे पूर्व पट्ट्यामध्ये जे बिबटचं वावर आहे म्हणजे आपला परिसर अगोदरच आम्ही डिटेक्ट केलेला आहे की बिबट प्रवण क्षेत्र आहे बिबट आहे म्हणजे घाबरून जाण्याचं कारण नाही तर अशा वेळेस सतर्क राहणं महत्त्वाचं आहे त्याचा आपल्याला अभ्यास झाला पाहिजे बिबटचा आणि की बिबट हा प्राणी याची हालचाली कशा आहे त्याची वागणूक कशी आहे याच्याबद्दल लोकांना जास्तीत जास्त माहिती झाली पाहिजे म्हणून आज आपण सर्व जे आमचे रेस्क्यू टीम मेंबर आणि श्वासकमान धरण परिसरातील वेताळे गावच्या हद्दीत शिंदे दऱ्यात 200 एकर डोंगरावर आणि डोंगरावर उतारावर सेवाभावी संस्थांच्या मदतीनं अवघ्या 3 वर्षात 25,000 अधिक विविध भारतीय नैसर्गिक वनसंपदनेतील वृक्षांसह औषधी आयुर्वेदिक फळझाडांची लागवड करण्यात आली आहे. या वनसंपदेची पाहणी पुण्याचे विभाग आयुक्त सौरभ राव सामाजिक वनीकरणाचे उप वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पांडसरे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद उपजिल्हाधिकारी संजय तेली प्रांत विक्रांत चव्हाण तहसीलदार डॉक्टर वैशाली वाघमारे आदींनी केली आहे. चाकणच्या बाजारपेठेत आकर्षक गणेश मूर्ती विक्रीसाठी आल्या आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत गणेश मूर्तीच्या किमती स्थिर असल्याचं विक्रेते सांगतात. क्रांती शिक्षण संस्थेचे कन्या विद्यालय चाकण या प्रशालेतील 5 विद्यार्थ्यांनी NMMS शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्र झाले आहेत अशी माहिती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका US पिंगळे यांनी दिली आहे. संस्कृती शिंदे तेजस्विनी जाधव शुभांगी मोरे मोनाल बडगुजर स्वप्नाली गायकवाड या 5 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी पात्र ठरल्यात. चाकणमध्ये लसीकरण पूर्णपणे आता ठप्प झालेलं दिसतंय. येथे लसीकरण केंद्रावर शुकशुकाट पाहायला मिळतोय. खेड तालुक्यातील राजगुरुनगर महसूल मंडळात ई पीक पाहणी जनजागृती अभियानास शेतकऱ्यांच्या उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळतोय. राजगुरुनगर परिसरातील 16 महसुली गावांमध्ये शनिवारी दिनांक 28 ऑगस्ट रोजी हे अभियान राबवण्यात आलं. लगेच तुला पीक विमा ही सहज भरता येईल. माझी शेती माझा 7/12 मीच नोंदविणार माझा पीक पेरा. शेतकरी बंधू बहिणीनो पीक विमा आणि पीक कर्ज मिळणे आता सुलभ होणार. शेतकऱ्यांसाठीच्या शासकीय योजनांचा लाभ सुलभ होणार. शेतकरी होणार सक्षम. स्वतःच्या शेतातील पिकांची पाहणी स्वतः पाठविणार. आता होणार खाते निहाय पीक पेरा. माझ्या शेतातील पीक मीच नोंदविणार. कृषी विभागाच्या योजनांच्या लाभासाठी. खेड तालुक्यातील करोनाची दुसरी लाट अजूनही खंडित होण्याचं नाव घेत नाहीये. त्यामुळे नागरिकांची चिंता आता वाढत चालली आहे. एका पातळीवर येऊन नवीन रुग्णसंख्या स्थिरावली असून त्यात अपेक्षित घट होत नसल्याची स्थिती समोर येते. त्यातच मृत्यूचे आकडे दररोजच्या आकडेवारीत वाढत चाललेत. मागील काही दिवसांपासून दररोज 2 ते 5 मृत्यूचे आकडे दैनंदिन करोना अहवालात समाविष्ट होत आहेत. एकीकडे तिसऱ्या लाटेची शक्यता वाढत असतानाच ही दुसरीच लाट अजूनही नियंत्रणात न येणं म्हणजे चिंतेची बाब मानली जाते. श्री क्षेत्र आळंदी येथे संत संजीवन समाधी संत ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली ते ठिकाण म्हणजेच शिवशंकर मंदिराशेजारील या पवित्र भूमीला सिद्धेश्वर म्हणून ओळखलं जातं. या सिद्धेश्वर मंदिराबाबतची माहिती घेण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत. इतिहास अभ्यासक राजेंद्र सुतार आणि येथील ग्रंथालयाचे ग्रंथपाल ज्ञानेश्वर जोशी यांच्याकडून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराशेजारीच असणाऱ्या सिद्धेश्वर महाराज मंदिराचीही माहिती घेऊयात. खेड तालुक्यातील आळंदी या क्षेत्री जे अवघ्या महाराष्ट्रातील वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी मंदिराच्या परिसरात आलेलो आहोत. या ठिकाणी आपण बघत आहोत की हा जो इथे आहे हा सोन्याचा पिंपळ म्हणून ह्याला म्हटलं जातं. हा पिंपळ सुमारे 700 ते 750 वर्षापूर्वीचाच आहे. ज्या ठिकाणी माऊलींनी शंकराची पूजा करून
समाधीला बसले अशा सिद्धेश्वर मंदिराची माहिती आपण घेणार आहोत। आषाढी एकादशीला ज्यावेळेस पालखीचं प्रस्थान या मंदिरातून होतं त्यावेळेस हा मंदिराचा कळस थोडासा हल्ल्याचं आपण इतर चॅनलच्या व्हिडिओ माध्यमातूनही पाहिलं असेलच। माऊलींना जो नैवेद्य दाखवला जातो त्याचं अन्न शिजवण्याचं काम या स्वयंपाकगृहामध्ये केलं जातं। त्या समाधीच्या पाठीमागं असलेलं त्यांच्या बहिणीचं हे मुक्ताबाई मंदिर आहे। पण ज्या ठिकाणी माऊलींनी शिवलिंगाची पूजा केली अशा सिद्धेश्वर मंदिराच्या बाहेर आहोत आणि आतमध्ये जाऊन त्या शिवपिंडीची माहिती घेणार आहोत। आपण अशा पवित्र श्री सिद्धेश्वर शिव मंदिरात आलेलो असून या ठिकाणी आपण मंदिराच्या समोर असलेला नंदी बघतो आहोत। हा नंदी सुद्धा त्याच वेळेचा काळाचा आहे। या नंदीला बाहेरच्या बाजूने घडीव दगडाची मेघडंबरी केलेली असून मेघडंबरीमध्ये नंदी महाराज विराजमान आहेत। हा श्री सिद्धेश्वर महाराजांचा सभा मंडप असून आता आपण सिद्धेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात जाणार आहोत आणि त्याची माहिती देवस्थानच्या वाचनालयाचे श्री ज्ञानेश्वर जोशी हे आपल्याला सांगतील। आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर सिद्धेश्वर महादेव हे आळंदीकरांचं प्राचीनतम म्हणजे माऊलींच्या अगोदरपासूनचं दैवत आहे। आळंदी पंचकृषी ही नाही का शिवपीठ असं नामदेव महाराज आपल्या साहित्यात म्हणतात। आळंदीच्या पंचकृषीमध्ये जसे सिद्धेश्वर महाराज आहे तसेच वैतागेश्वर चक्रेश्वर असा जे पूर्ण परिसर आहे आळंदीचा हा शिवपीठ म्हणून प्रसिद्ध आहे। अलकापुरी हे शिवपीठ येथे पूर्वी होते नीळकंठ असं नीळकंठांनी उच्च उल्लेख केलेला आहे असं हे शिवपीठ आहे। श्री सिद्धेश्वर भगवान किंवा सिद्धेश्वर महारुद्र हे माऊलींना ज्यांनी आशीर्वाद दिला माऊलींनी ज्यांची पूजा केली आणि त्यानंतर समाधी घेतली असे हे सिद्धेश्वराचं मंदिर आहे। आळंदीकरांसाठी आणि या पंचकृषीसाठी अतिशय इथे नेहमी गर्दी राहते। नंतर महारुद्र हे शिवपीठ जे आहे हे अतिशय प्रसिद्ध असं शिवपीठ आहे आणि अतिशय पवित्र असं हे स्थान म्हणलं जातं। महाशिवरात्रीच्या दिवशी देवस्थानतर्फे येथे शासकीय देवस्थानची पूजा केली जाते आणि एरवी पण इथं नेहमी गर्दी राहते असं हे शिवपीठ माऊलींच्या अगोदरपासून आळंदीकरांसाठी पवित्र आणि पुण्य असे हे स्थान आहे। संपूर्ण रचना सभा मंडप आणि गाभारा हा पूर्णतः घडीव दगडामध्ये केल्याचं दिसून येत आहे। ही शिवपिंड सुद्धा जमिनीच्या खाली साधारणतः 5-6 इंच अंतरावरती असून ती एक स्वरूपाची एक वेगळी पिंड ज्याचा वारी मार्ग उत्तर दिशेला उताराच्या बाजूला आणि उतरती शिवपिंड आहे। या शिवपिंडीवरती असणारी साळुंखा ही खूप छोट्या स्वरूपाचीच अशी आहे। त्याच्यावरती अखंड जलधारा चालू आहेत। शिवपिंडीच्याच बाजूला इथे एक पार्वतीची पितळीची मूर्ती स्थापित केल्याचं दिसून येते। कलशाचा आतला भाग हा संपूर्णतः दगडी स्वरूपाचा आहे आणि हे दगड एकमेकावरती इतक्या चांगल्या पद्धतीने बसून सगळं कोण त्याचे साधलेले आहेत। समाधीला जात असताना ते समाधीचं स्थान जे निश्चित केलेलं आहे ते सिद्धेश्वराच्या समोर नंदिकेश्वराच्या उत्तरेस आहे। तिथून 2 पायऱ्या उतरून गेल्यानंतर ती गुहा आहे त्या आतमध्ये तिथे माऊलींनी समाधी दिली आहे असं हे नंदिकेश्वर सिद्धेश्वराच्या समोर आहे। जेव्हा ज्ञानेश्वर माऊली समाधीसाठी निघाले तेव्हा निवृत्तीनाथांनी आणि त्यांचे दोन्ही कर धरून त्यांना आतमध्ये नेलं त्यावेळेस सर्व जे समाज अतिशय दुःखी झाला होता अतिशय कौरण्यपूर्ण असं ते वातावरण झालं होतं तेव्हा नामदेव महाराज म्हणतायत की देवनिवृत्ती यांनी धैर्य दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर बैसावया
तो दिवस इतका आर्त होता की त्या दिवशी नामदेव म्हणतात की आता दिनकर लोपलेला आहे. या सूर्य जसं काही दाखवून गेलेलं आहे, माऊलीन समाधी घेतली, माऊली गेले आपल्या तो बाहेर पडले, म्हणजे ते सूर्य लोपलं आहे असं ते नामदेव महाराज आपल्या या अभंगात म्हणतात आहे. माऊलींच्या आयुष्यात अजान वृक्षाचं फार मोठं स्थान आहे. अजान वृक्षाची मुळी माऊलींनी समाधी घेतल्यानंतर काही वर्ष असे तिथं आळंदीमध्ये सगळीकडे असं जंगल असल्यासारखं झालं होतं. त्यानंतर 300 वर्षांनी अजान वृक्षाची मुळी माऊलींच्या कंठाला लागल्यानंतर एकनाथ महाराजांना त्यांनी दृष्टांत दिला. दृष्टांत दिल्यानंतर एकनाथ महाराज आल्यानंतर एकनाथ महाराजांनी हे स्थान परत शोधून काढलं आणि त्यानंतर त्यांनी सिद्धेश्वरच्या आणि उत्तरेस ते स्थान आहे असं त्यांना त्या ह्याच्यातून कळलं आणि त्यानंतर त्यांनी परत ते उत्खनन करून ज्ञानेश्वरीची काढली आणि ज्ञानेश्वरीची जी प्रत होती त्याच्यामध्ये काही बऱ्याच काहीतरी गोष्टी घुसडलेल्या होत्या, काही कमी झाल्या होत्या, तर त्याची जी मूळ प्रत तयार करायचं जे काम आहे ते एकनाथ महाराजांनी केलेले आहे. तसं त्यामुळेच या अजान वृक्षाला अतिशय महत्व आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या संदर्भातले, सिद्धेश्वर महाराजांच्या इथले किंवा अजान वृक्षाचे इथले जे काही सर्व काही अभंग आहेत ते सर्व आद्य चरित्रकार आणि नामदेव महाराज यांचे आहेत. त्यांच्या नामदेव गाथेतूनच आपण हे सर्व अभंग घेतलेले आहेत. महाराजांच्या संजीवन समाधीने पावन झालेली जी अलंकापुरी नगरी, तर आपण या पद्धतीनेच फक्त ज्ञानेश्वर महाराजांचं जे समाधीस्थान आहे यासाठीच आपण खास करून आळंदीला ओळखत असतो किंवा आपल्याला त्याबद्दलची माहीत असते. परंतु आळंदी हे जे समाधीचं स्थान आहे तर ते स्थानच माऊलींनी का निश्चित केलं, तर या संदर्भातला नामदेव गाथेतला संदर्भ असा आहे की ज्या वेळेला माऊलींनी समाधी घेतली त्यावेळेला माऊलींना समाधी स्थानी बसवण्याकरता स्वतः भगवान पांडुरंग या ठिकाणी आले होते. आणि ज्या वेळेला नामदेव महाराजांनी भगवान पांडुरंगांना विचारलं की आळंदी या ठिकाणीच माऊलींच्या समाधीचं स्थान निश्चित का करण्यात आलेलं आहे, त्यावेळेला भगवान पांडुरंगांनी नामदेव महाराजांना अशा प्रकारे सांगितलं की प्राचीन शिवशास्त्र नावाचा ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये आळंदी या क्षेत्राचा संपूर्ण महिमा सांगितलेला आहे. त्यानंतर स्कंद पुराणातील सह्याद्री खंडामध्ये सुद्धा या आळंदीच्या क्षेत्राचा महिमा वर्णन केलेला आहे. तर त्याचं कारण असं आहे की ज्या ज्या वेळेला संत ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणजेच भगवान महाविष्णूंनी ज्या ज्या वेळेला धरतीवरती अंश अवतार घेतले तर त्या अशा 108 वेळेला आळंदी या ठिकाणीच माऊलींनी समाधीचं स्थान निश्चित केलेलं होतं. आणि त्याबरोबरच आळंदी हे जे स्थान आहे तर हे समाधीचं स्थान निश्चित करण्याचं कारण असं की आळंदी हे काशी जे आपल्या हिंदू धर्मियांसाठी सर्वात पवित्र असं जे आपण तीर्थक्षेत्र शिवपीठ मानतो तर त्याही अगोदर भगवान महादेव हे आळंदी या ठिकाणी वास्तव्याला होते. आळंदीतूनच ते काशी या ठिकाणी त्यांचं निवासस्थान त्यांनी नंतरच्या काळात केलं. तर आळंदी हे जे आहे ते मध्यभागी आहे आणि आळंदीच्या दक्षिणेला आज ज्या ठिकाणी पुणे शहर आहे त्या पुणे शहराचं जे प्राचीन नाव होतं ते पुण्येश्वर आणि त्या पुण्येश्वराच्या मुळामुठा या नदीच्या तीरावरती पुण्येश्वर, अमृतेश्वर, ओंकारेश्वर अशी प्राचीन शिवमंदिरं आहेत. त्यानंतर आळंदीच्या पश्चिम बाजूला संगमेश्वर हे प्राचीन शिवमंदिर आहे. आळंदीच्या उत्तर बाजूला खेटक म्हणजे आजचं जे खेड किंवा राजगुरुनगर आपण म्हणतो त्या ठिकाणी प्राचीन सिद्धेश्वराचं स्थान आहे. आणि आळंदीच्या पश्चिम बाजूला आज आपण ज्याला इंदोरी म्हणतो त्या इंदोरीच्या ठिकाणी प्राचीन असं ब्रह्मेश्वराचं स्थान आहे. आणि त्या सगळ्यांच्या मध्यभागी हे आळंदीचं स्थान येतं. आणि आळंदीच्याच बाजूला ज्या वेळेला सत्ययुगामध्ये भगवान इंद्रांनी इंदोरी या ठिकाणी 1000 यज्ञ केले होते, आळंदी हे तसं सर्वसामान्य गृहस्थांचं निवासस्थान नव्हतं, हे प्राचीन काळी फक्त ऋषी मुनींनी यज्ञ आणि तपसाधना करण्यासाठीच प्रसिद्ध असं स्थान होतं. आजही आळंदीला आपण सिद्धबेट जे म्हणतो त्या भागामध्ये तपोवनाचीच भूमी आहे, त्या ठिकाणी माऊलींचं वास्तव्य झालेलं आहे. तर या आळंदी इंदोरीपासून तर इंद्रपूर म्हणजे आजचं जे इंदापूर आहे त्या इंदापूरपर्यंत भगवान इंद्रांनी इंद्रायणी आणि भीमा या नदीच्या दोन्ही तटांवरती 1000 शिवलिंगांची स्थापना केली.
तर त्या 1000 शिवलिंगांपैकीच एक जे आज आत्ता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत हे श्री धनेश्वर महाराजांचं प्राचीन शिवलिंग आहे. आणि त्यानंतर वेळोवेळी मग त्या काळातल्या भाविकांतल्या भाविकांनी त्या काळातल्या जे संस्थानं होती त्यांनी आणि आज आता या काळामध्ये धानोरे ग्रामस्थांनी या ठिकाणी धनेश्वर महाराजांच्या या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे आणि त्याचं पावित्र्य वैभव वाढवण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे. तरी आपल्या या पुणे लाईव्हच्या माध्यमातून मी महादेवांच्या सर्व भाविक भक्तांना विनंती करतो की हे जे महत्त्वाचं जे शिवलिंग आहे या शिवलिंगांचं आपणही दर्शन घेण्याचा लाभ घ्यावा आणि आपल्या परिचयाचे जे कोणी साधक भाविक भक्त असतील त्यांनाही याबद्दलची माहिती या आपण उपलब्ध करून द्यावी अशी. करोना संकटातही कृष्ण जन्मोत्सवाचा उत्साह कायम राहणार आहे. दिव्य ज्योती जागृती संस्थानाकडून साजरा होणार भगवान श्रीकृष्ण यांचा जन्मोत्सव या उत्सवामधील धार्मिक कार्यक्रम ऑनलाईन पाहता येणार असल्याची माहिती संस्थानकडून दिली गेली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्रीकृष्ण जन्मोत्सव महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम सार्वजनिक रूपात आयोजित न करता संभवामी युगे युगे या नावाने यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ऑनलाईन प्रसारित केले जाणार. निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याचबरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून. यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना. धन्यवाद.